आपण पाहिलं, राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या या भेटीगाठी सतत वाढलेल्या आहेत, त्यामुळे खरंच मनसे महायुतीमध्ये सामील होणार आणि राष्ट्रवादी महायुतीमधून बाहेर पडणार का असा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झालेला आहे. पुढची बातमी पाहूयात. पुणे बंगळुरू महामार्गाच्या दुरवस्थेविरोधात काँग्रेसच्या वतीनं शनिवारी पश्चिम महाराष्ट्रात आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाच्या माध्यमातून काँग्रेसनं रस्त्यावर उतरत टोलधाड आणि खराब रस्त्यांवरून एल्गार पुकारला होता. पाहूयात. काँग्रेसचे पश्चिम महाराष्ट्रातले नेते शनिवारी रस्त्यावर उतरल्याचं बघायला मिळालं. त्याचं कारण होतं पुणे बंगळुरू महामार्गाची दुरवस्था. पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर सह पश्चिम महाराष्ट्रात सगळ्याच टोलनाक्यांवर काँग्रेसनं आंदोलन केलं. साताऱ्यातील कराडमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या नेतृत्वात काँग्रेसनं आंदोलन केलं. जोपर्यंत हा रस्ता पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल घेऊ नका अशी मागणी काँग्रेसनं केली. यावेळी कराड टोलनाक्यावरही वाहनं टोल न घेता सोडण्यात आली. यावेळी पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील पुण्याकडे जाणारी वाहतूकही काही वेळाकरता रोखण्यात आली होती. महामार्गाच्या अर्धवट सोडलेल्या कामावरून पृथ्वीराज चव्हाणांनी सरकारवर निशाणा साधला. जैन कंपनी जर आपल्याला पैसे त्यांच्याकडे नसतील, त्यांना पैसे मिळाले नसतील, काही कामाच्या दर्जाबद्दल काही वाटाघाट काही अडचणी असतील, तर हे काम पूर्ण होणार नाही. रस्ता असाच अडथळत पडेल. काम हे जून महिन्यापर्यंत पूर्ण व्हायचे होते, ते झालेलं नाही आहे. त्याचबरोबर काही अनेक मागण्या आमच्या आहेत. स्थानिक लोकांना टोलमधून माफी दिली गेली पाहिजे, त्याकरता अस्पष्ट नियम आहेत. तिकडे कोल्हापुरात महामार्गाच्या कामावरून काँग्रेस चांगलीच आक्रमक झाल्याचं दिसलं. माजी मंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वात किणी टोलनाक्यावर काँग्रेसनं आंदोलन केलं आणि टोल फ्री वाहनं सोडली. आंदोलनामुळे तणाव निर्माण होऊ नये म्हणून आधीच किणी टोलनाक्यावर फास्ट ट्रॅक बंद करण्यात आलेले. टोल कंपनीच्या वतीनं वाहन चालकांना 25% टोलमाफीची ग्वाही मिळाल्यावर तब्बल 5 तासांनी काँग्रेसनं आंदोलन स्थगित केलं. त्यांनी ताबडतोब या ठिकाणी 50% पत्रव्यवहार करत आहेत. तसेच पुढील दिवसात 15 दिवसात रस्ते दुरुस्त करतो आणि हा पाठपुरावा ताबडतोब करतो. आम्ही 1 महिनाभरचा टाइम त्यांना देऊ, कारण की हा प्रस्ताव इथून राज्य शासनाकडून जाणं पुढं जाणं दिल्लीमध्ये जाणं याला 1 महिनाभराचा टाइम आम्हाला द्यायला हरकत नाही. 1 महिनाभरात त्यांनी निर्णय घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे. काँग्रेसनं पुणे बंगळुरू महामार्गाच्या कामावरून सरकारला लक्ष्य केलं. काँग्रेसच्या या आंदोलनावर सत्ताधाऱ्यांनीही पलटवार केला. एकंदरीतच पुणे बंगळुरू महामार्गावरील रस्त्याच्या कामात खोळंबा झाल्यानं काँग्रेस आक्रमक झाली. लवकरात लवकर रस्ता दुरुस्त केला नाही तर काँग्रेसनं तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय. त्यामुळे आता रस्ते वाहतूक मंत्रालय आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण काँग्रेसच्या या आंदोलनाची दखल घेत काय पावलं उचलतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.